नमस्कार. आजच्या लोकवृत्तामध्ये मी प्रीतम लोखंड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, जिल्हाधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वर्तवणुकीच्या बातमीनंतर मनोरुग्णांना औषध आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याचं मिळालेलं हमीपत्र, तसेच बदेवाडीच्या उड्डाणपुलाचा प्रश्न लोकवृत्तच्या बातमीनं सुटलाय. या आणि इतरही अनेक घडामोडी, मात्र सुरुवातीला पाहूयात आजच्या हेडलाईन्स. मनोरुग्णांच्या धरणे आंदोलनामुळे अखेर आता जिल्हा रुग्णालयात या रुग्णांची औषधे आणि मानसोपचार तज्ज्ञ देखील होणार उपलब्ध. सततधार पावसामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत, तर दुसरीकडे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. सातारा ते कास मार्गावरच्या येवतेश्वर घाटातला रस्ता खचला, बांधकाम विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष. पावसाळ्यामुळे बाजारातली भाजीपाल्याची आवक घटली, त्यामुळे भाजीपाल्याचे दर मात्र वाढलेत. सातारा शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी, पाटबंधारे आणि सिंचन विभागाच्या कॉलनीत पाण्यात आळ्या आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता. कंदीपेढ्यात आढळून आली आहे पाल, अन्न आणि प्रशासन विभागाचं काम संशयाच्या भोवऱ्यात. या होत्या आजच्या हेडलाईन्स. आता पाहूयात बातमीपत्र सविस्तरपणे. काल आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशोधन संस्थेनं मनोरुग्णांच्या प्रश्नांसाठी केलेलं आंदोलन आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता पाहिली. आता या रुग्णांची औषधं आणि त्यांना हवा असणारा डॉक्टर उपलब्ध करून देण्याचं लेखी आश्वासन या संस्थेचे प्रमुख रवींद्र बोडके यांना देण्यात आलंय. यशोधन संस्था ही मनोरुग्णांसाठी गेले अनेक वर्ष काम करीत आहे. या संस्थेचे प्रमुख रवींद्र बोडके ह्या मनोरुग्णांसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मागील काही महिन्यांपासून या मनोरुग्णांच्याकरिता असणारी औषधं साताऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात नव्हती, तसेच त्यांच्या उपचाराकरिता मानसोपचार तज्ज्ञ देखील नव्हते. यासाठी ते या मनोरुग्णांना घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. त्यावेळी लोकवृत्ताचे संपादक सुजितजी आंबेकर हे या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी तिथे पोहोचले. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजा शेजारी बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या बाजूने जिल्हाधिकारी श्वेता सिंगल या गाडीत बसून निघाल्या होत्या. मात्र यशोधन संस्थेचे रवींद्र बोडके हे त्यांच्या गाडीकडे मनोरुग्णांच्या प्रश्नाविषयी चर्चा करायला गेले असताना या जिल्हाधिकारी मॅडमनी सोबतच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला कॅमेरा बंद करण्याच्या सूचना दिल्या. माझा काय विषय नाही, ते ऑपरेशनला बसले, मी शूटिंग करायला आलोय. जिल्हाधिकारी कार्यालय आणि अशी धरणे आंदोलनं ही काही जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि मॅडमना देखील नवीन नाही. फरक एवढाच होता की एरवी इथं येणारे आंदोलनकर्ते आणि हे मनोरुग्ण यांच्यात नक्कीच थोडा संवेदनशीलतेचा भाग आहे. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांकडे रुंकुणे न पाहता जाणाऱ्या जिल्हाधिकारी साहेबांना माध्यमाच्या कॅमेऱ्यामुळे अखेर दखल घ्यायला लागली. लोकवृत्ताने ही बातमी केल्यानंतर अतिशय तत्परतेने पुढच्या हालचाली झाल्या आणि यशोधन संस्थेचे प्रमुख रवींद्र बोडके यांना जिल्हा रुग्णालयाकडून लवकरच आम्ही मनोरुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे तसेच मानसोपचार तज्ज्ञ देखील उपलब्ध करून देऊ असं लेखी आश्वासन दिले. माध्यमांमध्ये आता आपली प्रतिमा मलिन होईल ह्या भीतीने का होईना या मनोरुग्णांचे प्रश्न मार्गी लागलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं. आमचं काम हे वंचित घटकाला न्याय मिळवून देणं हे आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे पोहोचलो होतो. मात्र प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष निदर्शनास आल्यानंतर आम्ही यावरच हे वृत्त दाखविलं आहे. खरं तर माहिती अधिनियमानुसार केवळ माध्यमच नाही तर सामान्य व्यक्तीलाही अशा प्रकारे सरकारी कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणताही अधिकारी अशा प्रकारे कॅमेरा बंद करा अशी दंडेलशाही करूच शकत नाही हे सर्वसामान्य नागरिकांनी देखील समजावून घेणं गरजेचं आहे. सध्या तरी या मनोरुग्णांचा प्रश्न मार्गी लागलाय, मात्र अशा प्रकारे जर कुठेही अन्याय होत असेल त्या ठिकाणी लोकवृत्त आपली चौथ्या स्तंभाची भूमिका निभावतच राहील. तेव्हा पाहत राहा लोकवृत्त, जे करेल व्यवस्थेला बदलायला प्रवृत्त. ब्युरो रिपोर्ट, लोकवृत्त, सातारा. गेल्या 2 दिवसांपासून सातारा शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर पावसाने संततधार लावली आहे. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी सारखा परिसर पर्यटकांनी बहरून गेलाय. सातारा जिल्ह्यात पावसाचं आगमन दमदार असं झालंय. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने जनजीवन साताऱ्यातलं विस्कळीत झालं. धरण परिसरात पाण्याचा साठा वाढल्याने नदीकाठच्या परिसरातही पाण्याची पातळी वाढली आहे. पर्यटनस्थळी वाहनांसोबतच पर्यटकांची गर्दी देखील वाढली आहे. गेली 2 दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर डोंगर माथ्यावर सर्वत्र चिखलाने घसरण झाली आहे. कास पठार परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील येवतेश्वर घाटात रस्ता खचल्यामुळे
पर्यटकांना येथून ये जा करताना काळजी घ्यावी लागणार आहे. आपण उभे आहोत ते सातारा यवतेश्वर रस्त्यावर. साताऱ्यापासून साधारणतः 1-5 किलोमीटरच्या अंतरावर या यवतेश्वर घाटामध्ये कठडा तुटलेला आहे आणि हा सगळा भराव इथून वाहून गेलेला आहे. मागच्या वर्षी देखील याच घाटामध्ये अशा पद्धतीने हा भराव वाहून गेलेला होता. सातारा आणि कास रस्त्यावर नेहमीच महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून पर्यटकांची ये जा असते, त्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा आहे आणि अशा पद्धतीने जर हा रस्ता खचलेला असेल तर निश्चितच हे धोकादायक आहे. इथल्या या रस्ता खचत असलेल्या भागाकडे बांधकाम विभागाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र 1 वर्ष उलटून देखील या रस्त्याच्या या भागाकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता पुन्हा 1-2 दिवस पाऊस पडत असल्यामुळे इथला हा भराव खचून गेलेला आहे आणि रस्ता देखील खचलेला आहे. त्यामुळे आता बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करणं गरजेचं आहे. कॅमेरामन आकाश छपरेसह अविनाश पवार, लोकवृत्त, सातारा. परिसरातील ठोसेघर आणि भांबवली वज्राई धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असल्यानं निसर्गाच्या सानिध्यात अनेकांना जावंसं वाटतं. पण वारा सुटला असून पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी पर्यटक वाहनातच बसून आनंद घेताना दिसतायत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथील वेन्ना तलावात नौकानयन करताना लाईफ जॅकेट घालूनच पर्यटकांनी नौकेत बसणं गरजेचं आहे, तशा सूचनाही केल्या जात आहेत. सध्या दाट झाडी आणि धुक्याने परिसरात आभाळ खाली उतरल्याचा भास पर्यटकांना आकर्षित करतो आहे. या ठिकाणी भेट देऊन छायाचित्रे काढण्यासाठी गर्दी होत असल्यानं प्रेक्षणीय स्थळी वाहनांची संख्या देखील वाढली आहे. वाहने उभी करण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागते. शाळा, महाविद्यालय आणि नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांना पावसाळ्याचा सामना करावा लागतोय. सातारा शहरात पवई नाका येथे रस्त्याच्या दुतर्फा खोदाई काम सुरू असल्यानं शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. सध्या पावसाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक बाजारपेठेत कमी झालेली दिसते, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली आहे. गेल्या 8 दिवसात जिल्ह्यात अनेक तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं सातारा बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये भाजीपाल्याची आवक ही कमी झाली आहे. त्यात स्थानिक भाजीपाल्याची आवक पूर्णपणे ठप्प असल्यानं दर वाढले आहेत. बाजार समितीत कोबी, ओल्या मिरच्यांची आवक जास्त प्रमाणात झाली आहे. कारली, गवार, भेंडी, दोडक्याची आवकही कमी झाल्याने दर चांगलेच तेजीत आहेत. घेवड्याची आवक सुरू झाली असून मागणी अधिक असल्याने दर चांगलेच भडकले आहेत. घेवड्याचा दर घाऊक बाजारात 55 रुपये तर किरकोळ बाजारात 80 रुपये किलो आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढली असून दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात 12 रुपये पेंडी आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांची आवक स्थिर असल्याने दरात फारसा चढ उतार दिसत नाही. पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे, त्याचा परिणाम दरावर झाला असून घाऊक बाजारात कांदा 15 रुपये किलो झाला आहे. बटाट्याची आवक स्थिर असल्यानं दरात फारसा चढ उतार नसला तरी गेले 2-3 महिने घसरलेल्या लसणाचे दर सुधारण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे फळ बाजारामध्येही थोडी शांतता दिसत असली तरी तोतापुरी आंबा आणि अननसची आवक चांगलीच वाढली असून ठिकठिकाणी अननस आणि आंब्याचे ढीग दिसत आहेत. बाजारपेठेत अजून आंब्याची आवक होत आहे. रायवळ, दशेरी आंबा बाजारात दिसत आहे. डाळिंबाची आवक आणि दर स्थिर आहेत. लिंबाची आवक कमालीची वाढली असून दर एकदमच खाली आले आहेत. एरवी 10-2 मिळणारे लिंबे 4-5 अशीच मिळत आहेत. एकूणच सगळ्याच भाजीपाल्यांचे दर हे वाढलेले दिसून येत आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकमध्ये आपण पाहणार आहोत निसर्गाचा आविष्कार आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पाहूयात पुढच्या हेडलाईन्स. सातारा शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी. पाटबंधारे आणि सिंचन विभागाच्या कॉलनीत पाण्यात आळ्या आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता. कंदी पेढ्यात आढळून आली आहे पाल. अन्न आणि प्रशासन विभागाचं काम संशयाच्या भोवऱ्यात.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. निसर्गाच्या या किमयेनंतर आपण पाहणार आहोत पुढील घडामोडी. सातारा शहरात काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. कृष्णानगर येथील पाटबंधारे आणि सिंचन कॉलनीत पाण्यात चक्क आळा सापडल्याचं निष्पन्न झालंय. कृष्णानगर परिसरात असलेल्या पाटबंधारे आणि सिंचन कॉलनीत शासकीय कार्यालयात कार्यरत असणारे कर्मचारी वास्तव्यास आहेत. या वसाहतीत 50 खोल्यांमध्ये 200 अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या वसाहतींना जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मार्च महिन्यापासून या वसाहतींना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचं नागरिकांनी संबंधित विभागाला सांगितले. याकडे दुर्लक्ष होत असतानाच गेल्या 1.5 महिन्यांपासून नळातून दुर्गंधीयुक्त पाण्यासह अळ्या आणि कचराही येऊ लागलाय. यामुळे येथील नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या आहेत. तपासणी केल्यानंतर यातील 10 जणांना कावळीची लागण झाल्याचं निदान करण्यात आले. यातील 1 जणाला तर अधिक उपचारासाठी पुण्यालाही नेण्यात आलंय. आता तरी या पाण्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता अशा या पाण्यात आळ्या सापडल्यानंतर बातमी आहे ती पेढ्यात पाल सापडल्याची. सातारा बसस्थानक परिसरातील एका दुकानात पेढ्यातच चक्क पाल आढळल्याने अन्न आणि प्रशासन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बस स्थानकात अन्न पदार्थांचा फिरस्ता व्यवसाय करणाऱ्याकडून माजी सैनिकांनी खरेदी केलेल्या पेढ्यात चक्क पाल आढळल्याची घटना गेल्या 15 दिवसांपूर्वी घडली होती. हा प्रकार सातारा बसस्थानकातील हजारो लोकांनी पाहिला. बसस्थानक पोलिसांकडे पुराव्यासह तो पेढा दिला गेला. संबंधित विक्रेत्यावर माजी सैनिकाने रीतसर तक्रार केलेले प्रकरण मिटवण्यासाठी विक्रेत्याने 20,000 कंदीपेढा पोलिसांना दिल्याची माहिती विक्रेत्याने नुकतीच माध्यमांना दिली आहे. त्यामुळे या प्रकारानंतर भ्रष्टाचार किती तळागाळात पोहोचला आहे हे पुन्हा एकदा समोर आले. खरं तर अशा पद्धतीने अन्न आणि प्रशासन विभागाने ठिकठिकाणी हॉटेल अथवा स्वीटमार्ट यांची चौकशी देखील करणं गरजेचं आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. आजच्या बातमीपत्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन बातम्यांसह. मात्र आमचं बातमीपत्र केव्हाही आणि कुठेही पाहण्यासाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब या सोशल साईट्सवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत पाहत राहा लोकवृत्त. धन्यवाद.